आपल्या रोजच्या कामात पारंगत होत नवं काहीतरी निर्माण केलं पाहिजे असा विचार मनाशी पक्का केला तो लातूरच्या निलंग्याच्या मकबूल शेख यांनी. त्यांनी छोटा ट्रॅक्टर तयार करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी स्वतःच्याच गॅरेज व्यवसायामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करायचं ठरवलं. असा छोटा ट्रॅक्टर आपण तयार केला तर शेतीतल्या अनेक कामांसाठी तो वापरला जाऊ शकतो, शिवाय खर्चही वाचवला जाऊ शकतो असं त्यांनी ठरवलं. आतापर्यंतचा अनुभव, कल्पकता आणि मनातली जिद्द या तिन्ही गोष्टींची भट्टी त्यांनी जमवली आणि मकबूल शेख यांनी तयार केला छोटा ट्रॅक्टर. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे रहिवासी असलेले मकबूल शेख हे लहानपणापासून गॅरेज मध्ये काम करत. मकबूल यांचं शेती अवजाराचं वर्कशॉप आहे. आपल्या शेतात लहानसा दुचाकीवर चालणारा ट्रॅक्टर असावा असा विचार त्यांच्या मनात आला. त्यातूनच कल्पकता आणि स्वानुभवातून त्यांनी दुचाकी पद्धतीनं चालणारा तीन चाकी ट्रॅक्टर बनवला. ट्रॅक्टर बनवण्यासाठी मकबूल यांनी कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नाही. मकबूल यांनी इयत्ता 7वी पर्यंतच शिक्षण घेतलंय. मात्र गॅरेज मधल्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी हा बुलेट ट्रॅक्टर तयार केलाय. प्रत्येक जण घरच्या घरी ड्रायव्हर ठेवायची ही गरज पडू नये, घरच्या घरी काम करता यावं या हिशोबानं मी एक मोटरसायकल टाईपचं एक बुलेटचं लुक देऊन 10 HP डिझेल इंजिन वापरून त्याच्यात एक ट्रॅक्टर बनवला आहे. 1,60,000 रुपयाला सध्या बैलजोडी सुद्धा येणार गेले. लोक ही ट्रॅक्टर 1,60,000 मध्ये स्वस्तात मिळाले म्हणून हे आमच्या जवळचे तर घेतलेच घेतले. हा ट्रॅक्टर बनवायला साधारण 8 दिवस जातात. अल्पभूधारक आणि ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडणारा ट्रॅक्टर मिळावा या हेतूनं त्यांनी या बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. ज्याला गरज आहे तसल्या शेतकऱ्याला बनवून ट्रॅक्टर देऊ लागलो. तर आता ती ट्रॅक्टर एवढं व्यवस्थित चाललेले की आपले महाराष्ट्र सोडून कर्नाटकातले, आंध्रातले लोक, पुन्हा MP काही लोक येऊ लागले ती ट्रॅक्टर बघून. कॅनलच्या ठिकाणी लाईट नसते त्या लोकाला, त्या ठिकाणी आपण त्याला पंखा बसवून दिलेला आहे की पाणी त्या कॅनलमधलं शेतात टाकण्यासाठी. किंवा कुठं आता बोर आहे त्याला लाईट नाही, त्या ठिकाणी आपण जनरेटरसुद्धा ह्याच्यावर 7.5 KV जनरेटरसुद्धा बसवून दिलेलं आहे. हा छोटा बाईक ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीची सर्व कामं करतो, त्यामुळे वाजवी दरात उपलब्ध असलेला हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्याही पसंतीत उतरलाय. 3 वर्षापूर्वी आम्ही ट्रॅक्टर बनवून घेतलाय. तो ट्रॅक्टर म्हणजे जनावर, म्हणजे जसं की शेतात आपण बैल वापरतो त्या बैलाचे 4 बैलाचं ह्या ट्रॅक्टर काम करतंय आणि 4 माणसाचं काम पण हा ट्रॅक्टर करतंय. आणि छोटा असल्यामुळे याला मेंटेनन्स कमी आहे, डिझेल कमी लागतंय आणि स्वस्तामध्ये आपलं काम होऊन जातं आणि अर्जंट वेळेवर कोणतंही काम असो, मग ते दुंडे मारायचं काम असो, फवारायचं काम असो, पेरणीचं काम असो, इवन ट्रॅक्टरनं नांगर वगैरे पण शेतकऱ्याने समजलं पाहिजे त्याच्यावर काय काम करून घेतलं पाहिजे. मिनी ट्रॅक्टर आहेत तर त्यांना कुठल्याही कामात मागे राहतो. मकबूल यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यालयाचा नवोन्मेष संशोधक पुरस्कार मिळाला आहे. मकबूल यांची ही कामगिरी मेक इन इंडियाला चालना देणारी आहे. दीपरत्न निलंगेकर, दूरदर्शन बातम्यांसाठी, लातूर. गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30, शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही. पुल देशपांडेंच्या सर्व गुणसंपन्न छटा. चिमणराव गुंड्या भाऊंच्या परिवारातील गमती जमती. संगीत नाटकांचा गंधर्व गौरव. किंवा तिने प्रेम केलं. श्रेष्ठ कवींच्या क कवितेचा. करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं. नाशवंत देह रसिकांच्या दरबारातील अनमोल रत्न. देवा सोहळा सुखाचा आज पार. 9 रसांमध्ये चिंब भिजणारे शब्दांच्या पलीकडले अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची पुनर्भेट पाहायला विसरू नका, फक्त YouTube दूरदर्शन सह्याद्री या लिंक वर. भारत के कोने कोने से फिजाओं में गूंजती विविध भारती.
देश की सुरीली धड़कन, विविध भारती, भूले बिसरे गीतों के साथ संगीत सरिता, कुछ बातें कुछ गीत, कायम रहे छाया गीत, तलाश करती इंस्टाग्राम फेसबुक मायने रखते हैं आपके ट्वीट। वीर सैनिक